रोहिंग्या संघाला अठरा चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे आता. देवा प्रतिष्ठाने संघाकडून दुसरा षटक वाया पहिला षटक घेऊन येत आहे तो ऋतिक. दुसऱ्या षटकातील पहिला खूप सुंदर एकूण 7 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत ते देवा प्रतिष्ठाने संघाकडून. डोंगरी या संघातील अजूनही दुसऱ्या षटकात दुसरा चेंडू खूपच सुंदर चेंडू टाकलेला आहे डोंगरी संघाने. रफ्तार चेंडू टाकलेला होता ऋतिक यांनी त्यावेळी चांगलं कलेक्शन करून रोहन यांनी ती उद्ध्वस्त करून टाकले. डोंगरिया संघाने दुसऱ्या षटकातील पाचवा चेंडू साहेबवर खेळत आहे तो प्रदीप. खूप सुंदर असा खेळाडू आहे भांडूप परिसरातील. अवघ्या आपल्या संघाने किती खूपच सुंदर असा चेंडू टाकला होता निर्णय चेंडू टाकला आहे तो पहिला झटक देवा प्रतिष्ठान यांच्याकडून टाकलेला सागर यांनी निर्णय झटक टाकलेला आहे. अवघ्या हा शेवटचा चेंडू आहे ऋतिक यांचा. हे निर्णय झटक टाकण्यात यश मिळवतात का हे पाहूया. खाली कर ना शुभम शुभम पाय कट्ट खाली कर.